श्री गुरुदेव दत्त दिंडोरी प्रणित स्वामी चरित्र सारामृत अध्याय दव्वा श्री गणेशायन गाठी होती पूर्वपन्या म्हणून पावलं नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणाय सामणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नैनार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपाना मे तिचं कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सराफी करीती जनवागती करी प्रतिष्ठित तीस वर्षांच्या वय झाले संसारात उभगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली दयांची लटिका अवघा संसार या माझी नाही सारं परलोकी दारापुत्र कोणी नाही कामाते लोकी जे जे करावे परलोकी त्याचे बळभोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य जय बापाचे मनात यापरी विचार येत सदाउद्दिग्नचित्त दिग्नचित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल हाच विचार रात्रि न चित्ताचे होय समाधान तयांप्रती सुस्वप्न तीन रात्री कपडे पंचपकवाडणे सुवर्ण ताट भरणे आपणा पुढे येते पाहुणी गोष्टी उल्हासले झाले माणसी लाडावे सर्व दारा माय पास दोड दुर्योग दुर शस्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्मासी एसी सांगणी सर्व निघाले सतुरुषोदासी घरदार घरदारा सोडले मुरगोड ग्राम प्रख्यात तिथे आले फिरत फिरत जेते चितंबर दीक्षित महापुरुष जन्मले तो ते ईश्वरी अवतार लोकातले जमनकार त्यांचा महिमा पार अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णदा वर्णिता सर्व दोषहरतीला महायात्रा संकल्पे करून परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदा अति महायात्रा स्वामी चरित्र पंतक्रमेता मी कर मार्गी लागले अति पवित्र चितंबर पुण्यस्थान तयाचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्ग मना श्रोती होणे सावदाना श्रवणी सादर असावे मुरगोळी मल्हार दीक्षित वेदशास्त्री शास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची दयाची ख्याती सर्वत्र विद्या धनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमित परितया या नाही संतती म्हणून या अतिग्न चित्ती मग शिवा आराधना करती कामना चित्ती द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन गेले अशी प्रसन्न होऊ न वरत येतात यांची भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे म्हणा मी तुझा पुत्र होई न भरोसापूर्ण पूर्ण असावाय कोण यावर असी आनंदले मानसी वार्ता सांगता का तेही चित्ती तोषली ती एसी झाली गर्भधारणा आनंद उभयांचे दो साक्षात उमार म्हण तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याची उदरी इच्छा मात्र घडी मोडी तो मात्री पुरा गर्भ वास भोगीत न मास भरतापूर्ण कांता बसवली पुत्र रत्न मल्हार दिसते आनंदोन संस्कार केले ता विधीची दंबर नामाभिधाना ठेवी ये शुक्ल पशिय श्री बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतार ला, ला, बालिला पाहुणे जणका लागवतो की अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले नितू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे गरीव्रत होते गजगौरी चिदंबर ते या अवसरी पूजे लागे आण गज करुन पूजा करीत करी यजमान यथा विधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगत ही प्राण प्रतिष्ठा मंत्र गजाची प्राणी तत्वता चालू लागला हे पाता विस्मित झाले यजमान बाळ पण येसी कृती पाहुणे सर्व आश्चर्य करीत हे सर्व विश्व उत्तार म्हणते सर्वत्र ख्याती पसरली येशी ली लीला अपार दाखवे तिचे नंबर प्रत्यक्ष श्रीका शंकर जगद उद्धारार्थ उतरले असो पुढे प्रौढपणे यत्न केला दीक्षतांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य ख बहुत खर्च दिले तर असं मई आहे की ब्राह्मण बसले भोजने तूप गेले सरोनी दीक्षदांते समजले जले भरले होते घट त्याची लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आचार्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा पेशवे होते राव बाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पाले राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावण दे म्हणते दीक्षितांशी सांगणं दादा आपली यावावी राव बाजी सी वृत्तांत कर्ण उपकरणी झालाच म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही जातो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप दे ये सांगता दीक्षितांती यावेळी काय बोलते आता पलाटली तुझी मती त्वरित मागसी निरोप ईश्वर जाईल राजलक्ष्मी लक्ष्मी सर्व डेवी देवी निर्धार तुझं निरोप तुझा दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले वाक्यसूबाजी राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावर एकी समयेकालवडी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तू पडण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती तिला विरे श्री स्वामी जयाच्या यगमन रिपोणीच्या सदनी असतील नवलनासेची महासिद्ध दीक्षित त्यांच्या वर्णिले अल्पवृत्त गोडी बाळाप्पा पुन्हा स्थान जाणवणे तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारूपे प्रकटले अमृता रसा कथा ऐकता एक पागता एकाग्रता उदाहरण द्यावेश होते पुढील अध्याय कथा ना बाळाप्पा करीला जपत ह्या ना भक्ती ते कोण स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली मावली अक्कलकोट प्रगती सदा कृपेची सावली अमावली करतो मागणी हेची स्वामी दृढ इच्छा माझी ती शंकराची प्रेमळ प्रती दास विष्णूवरी असो इति श्री स्वामी चरित्र सरामप्रत नाना प्रत कथा समंत सदा परिसो प्रेमळ भक्त दशमधा एकडा श्री वामिराजा श्री स्वामीराजाप्रमाण शुभम तुशिर असतो